खूब। इससे अच्छी पावन शुरुआत इस पर्व की और कुछ हो नहीं सकती थी। राहुल जी बहुत आभार। मैं ऋषिकेश पांडे आप सबको नमस्कार करता हूं। गुड इवनिंग एवरीवन। और हम यहां एकत्रित हुए हैं इस पावन पर्व। कमाल है ना। पण एक सांगतो तुम्हाला, माहिती मी मराठीत बोलतोय, मुद्दाम बोलतोय, एक मिनिट थांबा। की मला आठवतंय पहिला जेव्हा मला सन्मान मिळाला होता इकडे संगीत नाटकांकरता, तेव्हाही मानापमानाचं नाटक प्रयोग होता। सो दोन प्रवेश चालला फक्त, कारण वेळ संपली होती, त्याच्यामुळे मी येऊन स्टेजवरती दोन मास्तरांची गाणी गायलो। पण मला असं वाटतं इकडे एक मिनटं पण मिळणं ह्या स्टेजवरती, मला असं वाटतं की ही ईश्वराची आराधना आहे। आणि त्या भावनेने मी इकडे येतो आणि त्या भावनेने मी आज तुमच्या समोर गायलो। तुम्ही गोड मानून घेतलं, मी तुमच्या अतिशय मनापासून आभार। साउंड मोठा करा। हॅलो, धन्यवाद। आपल्या सुरांचं मी मंगेशकर कुटुंबियातर्फे स्वागत करतो। आज मास्टर दिनानाथ म्हणजे माझे वडील यांची 81 पुण्यतिथी 81, आणि ही पुण्यतिथी सातत्याने 80 वर्ष माझी दिदी, आपली सर्वांची दिदी लता मंगेशकर आतापर्यंत सादर करीत होत्या। दुर्दैवाने ह्या वर्षी ते आपल्यात नाही आहेत, पण मंगेशकर कुटुंब आणि दिनानाथ स्मृती प्रतिष्ठान त्याने हा वसा घेतलेला आहे, जास्तीत जास्त वर्ष ही पुण्यतिथी अशीच साजरी होत राहील। आज बरेचसे विजेते आहेत, उत्कृष्ट विजेते आहेत, उत्तम विजेते आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो। आणि आशातीला विनंती करतो की ती वडिलांच्या तस्वीरीला हार घालावा। धन्यवाद। नमस्कार। प्रमुख पाहुण्यांना आणि आशाताईंना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। हो जाए
सगळ्या मान्यवरांना विनंती, त्यांनी स्थानापन्न व्हावं. मंडळी, आपण मुख्य सोहळ्याकडे म्हणजेच पुरस्कार सोहळ्याकडे आता वळणार आहोत. हे व्यासपीठ किती महत्त्वाचं आहे, किती मोठं आहे हे आपल्याला आता आपल्या दृष्टीला इथे समोर दिसतच आहे. इतकी थोर मंडळी, इतकी प्रतिभावान मंडळी, मंगेशकर कुटुंबीय आणि आजचे पुरस्कारार्थी हे सगळे इथे एकत्र बसलेले असताना खरोखर प्रश्न पडतो की आपण काय बोलावं यांच्याबद्दल. शब्द खरोखर तोकडे पडतात आणि समजत नाही काय बोलावं. त्यामुळे मी असं ठरवलं की मी आत्ता ज्या वयाचा आहे, ज्या पिढीचा आहे, त्या पिढीचं प्रतिनिधित्व करत मी इथे उभं राहावं आणि त्याविषयी बोलावं. आणि या ठिकाणून मला अगदी हेच दिसतं की मास्टर दीनानाथ यांचा 1900 साली जन्म झाला. 1913 साली त्यांनी त्यांचं पहिलं गाणं प्रयोग स्वरूपात सादर केलं आणि आज साल आहे 2023. आज सुद्धा त्यांनी गायलेली नाट्यपद, लतादिदींनी रंगवलेली गाणी, आशाताईंनी रंगवलेली गाणी, बाळासाहेबांनी केलेल्या चाली, म्हणजे शिवकल्याण राजा असेल, इतर अनेक अल्बम असतील, हे सगळं आम्ही, आमची पिढी हे सातत्याने ऐकतो, ही मला फार महत्वाची बाब वाटते. आज आहे 2023, आशाताईंचे गाण्याचे कार्यक्रम आजही जगभर चालू असतात. तब्बल 110 वर्ष मंगेशकर कुटुंबीय त्यांच्या संगीताने आपल्याला तृप्त आणि समृद्ध करतात. या औपचारिक गौरव सोहळ्यात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लता दिदींच्या स्मृतीला वंदन केल्याशिवाय मला असं वाटतं या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही, नेमकी सुरुवात होऊ शकत नाही. आणि मी जसं आत्ता सुरुवातीला म्हणालो तसं माझे आत्ता माझ्याबरोबर जे सहनिवेदक आहेत ऋषिकेशजी, त्यांचे आम्हा सगळ्यांचे शब्द खरोखर तोकडे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की लता दिदींचं वर्णन करण्यासाठी त्याच प्रतिभेला, त्याच प्रतिभेच्या जवळ जाणारे कुठल्या तरी कलाकाराचं काव्य या ठिकाणी मला सादर करावं असं वाटतं. म्हणजेच कवी ग्रेस, ज्यांचे मंगेशकर कुटुंबियांचेही फार जवळचे संबंध होते, त्यांची मला एक कविता, अगदी लहानशी कविता आहे, पण मला असं वाटतं अतिशय योग्य वर्णन त्या दिदींचं झालेलं आहे. कवितेचं नाव आहे लता मंगेशकर. माहे राहून गलबत आले, मला सखीचे स्वप्न जडे, हृदयामधल्या गुपितामध्ये निशिगंधाचे फूल पडे. अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे शब्द परतले घरोघरी, जडबंधाच्या मिठी तरुसली चैतन्याची कुळी परी. आणि शेवटचं कडवं आहे, या वाटेवर रघुपती आहे, या वाटेवर शिळा, या वाटेवर रघुपती आहे, या वाटेवर शिळा, सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा, सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. कवी ग्रेस यांचं हे दिदींना समर्पित झालेलं काव्य. आपण पुढे जाऊया. मी अविनाशजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सर्वप्रथम मी विनंती करतो त्यांनी आशाताईंचा सन्मान करावा. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच आपले प्रिय बाळासाहेब यांचा सन्मान अविनाशजींनी करावा अशी मी विनंती करतो. मंगलप्रभात लोढाजी यांनी आता सन्मान स्वीकारलेला आहे. पंकज गुदासजी यांचा सन्मान करावा अविनाशजींनी अशी मी विनंती करतो. प्रसाद ओकजी,
HDFC बँकचे प्रतिनिधी आपल्या इथे आलेले आहेत. त्यांनी आत्ता नुकताच सत्कार स्वीकारलाय अविनाशजींचा. चंद्रकांत कुलकर्णी सर, सुदेश जी ग्रंथाली प्रकाशनचे, त्यांनी आत्ता सत्कार स्वीकारलेला आहे. मंडळी, आपण आता पुरस्कार सोहळ्याकडे वळूया. आपले आजचे पहिले पुरस्कारार्थी आहेत प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ज्यांचं नवकोर नाटक आता आलेलं आहे नियम व अटी लागू. नियम व अटी लागू या नाटकाला या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रथम जाहीर झालेला आहे. त्याच्यासाठी आपण एकदा डाळ्या वाजवून या आणि त्यांचं अभिनंदन करूया. प्रशांत दामले सर आत्ता आले होते, पण त्यांना परिषदेच्या सभेसाठी आत्ता अगदी अर्जंटली जावं लागलं, म्हणून ते इथे थांबू शकलेले नाही. तर त्यांच्या ऐवजी अर्थात नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या नाटकाबद्दल अगदी थोडक्यात सांगतो की सहकुटुंब पाहावं असं अर्थात प्रशांत दामले सरांची निर्मिती असल्यामुळे ते विनोदी अंगाने जाणारं नाटक आहे. संकर्षण कराडे या तरुण लेखकाने लिहिलेलं हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी सर यांनी दिग्दर्शित केलेलं आणि नाटकातले कलाकारही मला वाटतं इथे उपस्थित आहेत, प्रसाद बर्वे, अमृता देशमुख आणि संकर्षण कराडे. आणि अर्थात प्रशांत दामले सरांबद्दल पुन्हा आपल्या सगळ्या मराठी रसिकांना काही माहीत नाही असं नाही, पण आत्ता याच वर्षी प्रशांत दामले सरांनी 12,500 प्रयोगांचा पल्ला गाठलेला आहे. आणि याच षण्मुखानंदच्या मंचावर त्यांचा 12,500 एका लग्नाची पुढची गोष्टचा प्रयोग सादर झाला होता. नियम व अटी लागू या नाटकाला आपण हा पहिला पुरस्कार देत आहोत. तर चंद्रकांतजींना मी विनंती करतो की त्यांनी प्रशांत दामले सरांच्या वतीने आणि अर्थात नाटकाचे दिग्दर्शक म्हणून हा पुरस्कार स्वीकारावा. पंडितजींना मी विनंती करतो त्यांनी चंद्रकांतजींना हा पुरस्कार प्रदान करावा. चंद्रकांत कुलकर्णी सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. स्वागत करूया चंद्रकांत कुलकर्णी सर. पुरस्कार दिग्दर्शनाला नाहीये तर नाटकाला आहे, त्याच्यामुळे खरं म्हणजे प्रशांत दामलेंनी त्यांच्या खुशखुशीत शैलीत तुम्हाला निवेदन केलं असतं, पण बाकीच्या गोष्टींमध्ये काही नसली तरी चांगल्या वाईटाची जबाबदारी दिग्दर्शकावर असते, त्यामुळे सगळ्या टीमच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. आदरणीय मंचाला मी नमस्कार करतो. आणि गेल्या वर्षीचा सोहळा आणखीन भव्य दिव्य होता, त्याला कारणही वेगळी होती. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट अशी झाली माझ्यापुरती की गेल्याही वर्षी मी दिग्दर्शित केलेल्या नाटकाला मास्टर दीनानाथ पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे जबाबदारी वाढली होती. दुसऱ्या वर्षी मिळाला, बघू पुढच्या वर्षी काय होत आहे. प्रशांत दामले च्या विषयी आत्ता क्षितिजने सांगितलं ते अतिशय बरोबर आहे की आपल्याला मराठी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला माणूस वाटावा असा हा नट आहे. आणि तो आता हळूहळू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतोय, नुसत्याच नट म्हणून नाही. तो आता नाट्य परिषदेचा भावी अध्यक्ष आहे, त्यानंतर त्यांनी 12,500 विक्रम केला, त्यांनी नाट्य प्रशिक्षणाची रिसर संस्था काढलेली आहे. आणि आपल्यानंतरही नाहीतर आपल्याकडे असं होतं की जी नंबर वनची माणसं असतात ती एकदा पडद्याआड झाली, मागे गेली, विंगीत गेली, तर पुढे संस्था चालवायला कोणी नसतं याची अगदी योग्य वेळी खबरदारी घेऊन प्रशांत काही नियोजन करतोय. तर त्याच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो, माझ्या टीमच्या वतीने स्वीकारतो. संकर्षण कराडे या नटाला लेखक बनवलं प्रशांत दामलेंनी, प्रसाद ओकने त्याचं एक नाटक दिग्दर्शित केलं, स्वतः संकर्षणने एक नाटक दिग्दर्शित केलं आणि हे तिसरं नाटक मला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी त्यांनी दिली. त्यालाही खूप शुभेच्छा देऊया, तो प्रकृतीच्या कारणास्तव आज आला नाही आहे. या नाटकात तो, प्रसाद बर्वे आणि अमृता देशमुख अशी तीनच पात्र आहेत.
तीनच पात्र आहेत हे प्रशांत दामलेच्या निर्माता म्हणून सुटसुटीतपणाचं कौतुक आहे आणि त्यामुळे आता तो जगभर हे नाटक घेऊन फिरायला मोकळा झालेला आहे. पहिलाच पुरस्कार मिळाला यानंतर अत्यंत मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांचं मनोगत ऐकायचं आहे, कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे. परत एकदा आभार मानतो आमच्या सगळ्या टीमच्या वतीने. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. अब मैं एक ऐसी संस्था, एक ऐसी ट्रस्ट ऑर्गेनाइजेशन के बारे में बात करने जा रहा हूँ मिस्टर मुफ्फतलाल की. ये ऑर्गेनाइजेशन, ये एक ट्रस्ट है, ऑर्गेनाइजेशन सर्विंग ह्यूमैनिटी विद रेडियंट विजन एंड सेल्फ डिवोशन, द फाउंडेशन ऑफ श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट कंट्रीब्यूट्स टुवर्ड्स द ओवरऑल डेवलपमेंट ऑफ द सोसाइटी. सो आई वुड लाइक टू कॉल मिस्टर मुफ्फतलाल ऑन स्टेज प्लीज. So please, a few words. Can we have the watch, please? Please, taliyon se swagat kijiye. And Rupal Mufatlal. Sir, please. Good evening, everyone. It is with great humility and happiness that I am receiving this award on behalf of Sri Sadguru Seva Sangh Trust. The aim of our trust, as directed by our Gurudev Sri Ranchodasji Maharaj, is service to mankind. Food for the hungry, clothes for the destitute, and sight for the blind. Today, I stand before you as a representative of an institution with 2,000 plus strong staff members, countless volunteers, trustees, and thousands of disciples of Sri Gurudev. It is because of their commitment and dedication to seva that we are able to execute our Gurudev's vision. This award is a testimony to the above. This evening would not be complete for me without mentioning and thanking my late grandfather, Sri Arvind Bhai Mufatlal, who established this trust in 1968 under the direction of his spiritual guru. Arvind Bhai was a beacon of hope to the many underprivileged lives whom he touched throughout his life with his selfless work. I would like to thank Dinanath Smriti Pratishthan and the Mangeshwar family for this great honor. We are humbled and proud to be a part of your choice of awardees. I wish your foundation continued success in all its endeavors. Thank you. तर असे हे आपले मराठीतले सगळ्यांचे अतिशय लाडके अभिनेते, माझे स्वतःचे अतिशय लाडके अभिनेते प्रसाद ओक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करावा. नमस्कार. रंगमंचावरील सर्व दिग्गज मान्यवर, माननीय मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा, बाळासाहेब आणि सर्व मान्यवर, लहानपणापासून दोन पाच अक्षरी शब्द कानावर पडले आणि ते संस्कार म्हणून पडले. पहिला शब्द होता शुभंकर होती आणि दुसरा शब्द होता मंगेशकर. त्यामुळे लहानपणापासूनच संस्कार इतके पक्के झाले
की म्हणजे रहना रहे हम महका करेंगे असं त्या म्हणून गेल्या, तर ती महक आत्ता या क्षणी सुद्धा मला जाणवते आणि जगाच्या अंतपर्यंत ती प्रत्येकाला जाणवत राहील एवढं काम दीदी करून गेल्या. आशाबाई करताय, बाळासाहेबांचं काम एवढं मोठं आहे आणि आज या इतक्या मोठ्या प्रतिष्ठांनी मला या पुरस्कारा योग्य समजलं. माझं ऊर अत्यंत आनंदाने भरून आलंय. दाते माझा मित्र आहे पण म्हणजे अत्यंत विनम्रतेने सांगतोय, कुठलाही आगाऊपणा चेहऱ्यावर असला तरी बोलण्यात तो नाही असं धरून चाला तुम्ही, की दातेने सांगितलं 80 मालिका झाल्या तर मालिका 90 झाल्या आणि दातेने सांगितलं 40 चित्रपट तर ते 96 चित्रपट झाले. थोडीशी पण मला असं वाटतं की आज मी जेव्हा माझा मुलगा इथे समोर आहे, माझी बायको समोर आहे, माझं कुटुंब, माझी बायको, माझा मुलगा, माझा मित्र संजय मेमाणे आणि माझे मित्र राजेश मापुसकर हे माझं कुटुंब आहे आणि ते समोर हा क्षण बघायला इथे उपस्थित आहे, मला फार अभिमान वाटतो की मला माझ्या मुलाच्या वयात लता दिदींना आशा दिदींना बघायची फार हौस होती पण त्यासाठी एवढा काळ जायला लागला. पण माझा मुलगा आत्ता समोर बसून आशाबाईंना बघतोय, बाळासाहेबांना बघतोय. तर मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे या पुरस्काराची. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मानाचा पुरस्कार असं मी मानतो. 2 वर्षांपूर्वी माझे वडील गेले आणि ते कायम मला विचारायचे, अरे लता मंगेशकर भेटल्या का नाही तुला कधी, अरे आशा भोसले भेटल्या का नाही तुला कधी. म्हणजे दुर्दैवाने आज बाबा हा क्षण पाहायला इथे नाही आहेत पण ते वरून नक्की पाहतायत, मला त्यांचा आशीर्वाद नक्कीच आहे. पुन्हा एकदा अत्यंत मनपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराचा स्वीकार करतो. आदिनाथजी, बाळासाहेब, भारतीताई, आशाताई, संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि जेव्हा आधी ज्यांना हे पुरस्कार दिले गेले त्यांची मी लिस्ट वाचली, माझ्या पायाकडून जमीनच सरकली होती. आमिर खानला वगैरे 2 पुरस्कार आहेत. मागच्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना सुद्धा लता दिदींचा पुरस्कार आहे. सो मला असं वाटतं की जर 2 पुरस्कार मिळत असेल तर पुढच्या काही वर्षातच मी पुन्हा हा पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न नक्की करेन, कारण ही ऊर्जा मला तेवढी ताकद देईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. वरिष्ठ मित्र प्रसाद ओक यांची मी माफी मागतो. त्यांच्या चित्रपटांची संख्या आणि मालिकांची संख्या चुकीची सांगितली. मला खरं तर ते माहिती होतं पण इथे समोर आलेल्या माहितीमध्ये आगाऊपणा करून आपण अमेंडमेंट्स करायला नको ह्या केवळ या चांगल्या उद्देशाने मी ते केलं नाही, पण तरी पुन्हा एकदा सो सॉरी. सुदेशजी हे ग्रंथालय प्रकाशनचे सर्वे सर्वा व्यवस्थापक आणि विश्वस्त आहेत. धन्यवाद पंडितजी. सुदेशजींना नम्र विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर मान्यवर आणि रसिको मंगलप्रभात लोढाजी नमस्कार. ग्रंथालयला मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरीबाबत वाघविलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल मंगेशकर कुटुंबीय व निवड समितीला मनपूर्वक धन्यवाद. आज ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका आदरणीय आशाताई भोसले, प्रसिद्ध गायक पंकज उदास, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेता प्रसाद ओक, नियमन वाटी लागू या नाटकाची सर्व टीम या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. हा पुरस्कार सर्व वाचक व विश्वस्तांच्या वतीने स्वीकारताना ग्रंथालयाचा आनंद होत आहे. ग्रंथालयाची स्थापना 1974 साली झाली. दिनकर गांगल, अरुण साधू, कुमार केतकर, अशोक जैन अशा समविचारी पत्रकार मंडळींनी केली. आज या संस्थेस 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. 25 डिसेंबर 2024 रोजी
ग्रंथाली आपला 50वा वाचक दिन साजरा करणार आहे. ग्रंथालीच्या पुस्तक प्रसाराच्या कार्याइतकीच संपादकीय कार्याची नोंद 82 ते 2022 या काळात साहित्य व प्रकाशक संमेलनाच्या अध्यक्षांनी घेतली आहे. विषय सुचवून पुस्तक लिहून घेण्याची प्रथा ग्रंथालीने सुरू केली. आनंद नरकर्णी यांनी त्यांच्या वैद्यक सत्ता या पुस्तकात लिहिलेले आहे. वसंत वरखेडकर यांनी टाईम्समधील लेखात साहित्य केंद्राचे ध्यानी साहित्याचे समाज स्पर्शी तत्व हे मूल्य ग्रंथांनी आणून दिले असे लिहिले आहे. रंगनाथ पठार यांनी त्यांच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत वाचक वेदकता हे मूल्य ग्रंथालीने त्यांना भान दिल्याचे म्हटले आहे. दलित साहित्य हा स्वतंत्र लक्षवेधी प्रकार ग्रंथालीने अधोरेखित केला आहे. अशी बुद्धिवंतांची व विचारसरणींची एकत्र चळवळ म्हणजे ग्रंथाली. ग्रंथालीच्या स्थापनेपासून संगीत विषय विचार केला गेला. वासंती मुजुमदार यांनी ग्रंथालीचा पहिला संगीत विशेषांक संपादित केला. 1985 साली पंडित कुमार गंधर्वांची भारतीय शास्त्रीय संगीत चर्चा करणारी प्रात्यक्षिके सलग 6 दिवस आयोजित केली. 46 वर्ष साजरा होणारा वाचक दिन संगीतातील नव्या बदलाची नोंद घेत होता. त्यात आशा ताई भोसले यांची पहिली जाहीर मुलाखत पंडित जितेंद्र अभिषेकी यमुनाबाई वाईरकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मैफिली झाल्या. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लेखांचे मधुवंती सफरे यांनी केलेल्या संकलनाचे फुले वेचित आहे पुस्तक प्रथम ग्रंथालीने प्रसिद्ध केले. ग्रंथालीने संगीत विषयक 8-10 पुस्तके प्रकाशित केली. डिसेंबर 21 शब्दरुची मासिकाचा अंक भारतीय शास्त्रीय कंठसंगीतातील घराणे हा विषय घेऊन सिद्ध झाला. पंडित सत्यजित देशपांडे यांच्या संपादनात प्रसिद्ध झालेला अंक संग्रहालय असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. याच अनुषंगाने 2021 वाचक दिनी पंडित सत्यशील देशपांडे यांच्या बंदिशीतील सौंदर्यस्थळे उलगडणारी रसपूर्ण मैफिल आयोजित केली. गानसम्राज्ञी लतादींच्या निधनानंतर ग्रंथालीने जगणं व्यापलेला आवाज या शीर्षकाने शब्दरुची मासिकाचा विशेषांक प्रसिद्ध केला. ज्येष्ठ गायक सुरेश भोसले याचे अतिथी संपादक होते. 2022 वाचक दिनी उषाताई मंगेशकर यांची मुलाखत मंगला खाडीलकर यांनी घेतली. नव्या काळाला अनुसरून ग्रंथालीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले असून ग्रंथाली वॉच, ग्रंथाली प्रतिभांगण, ग्रंथाली लिसन या यूट्यूब चॅनलवरून रसिक वाचकांसाठी जागतिक अभिजात साहित्याची ओळख करून देणारा ग्लोबल साहित्य सफर, ग्लोकल लेखिका साहित्याच्या पारावर, विज्ञानधारा, जाणता सुजाणता, कॉर्पोरेट गप्पा, जीवनोत्सव, आरोग्याची कॅप्सूल, ग्लोबल रेसिलिएशन असे कार्यक्रम उपलब्ध करून दिले. सचिन तेंडुलकरच्या 50 निमित्त शतकात एकच सचिन हे मराठी आणि इंग्रजी पुस्तक ग्रंथालीन मराठी पुस्तके मे महिन्यात प्रसिद्ध करेल आणि इंग्रजी पुस्तके 2 जूनला प्रसिद्ध होणार आहे. अन्य ग्रामे जी ग्रंथालीचे चालू आहे त्यात कालिदास कोश बोलीभाषेच्या कोशाचे काम सुरू आहे. पंडितजींच्या संगीताचा मागोवा घेणारे राजभूमी प्रवेश हे विजयलक्ष्मी मणेरीकर यांचे पुस्तक ग्रंथाली प्रकाशित करणार आहे. संगीत रंगभूमी जागतिक रंगभूमीला महाराष्ट्राने दिलेली देणगी आहे असं पु ल देशपांडे म्हणाले होते. त्या संगीत रंगभूमीवर आपल्या तडपदार स्वरांनी एक काळ गाजवला त्या गानसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने असलेला पुरस्कार स्वीकारणं आम्हाला अभिमानाचं आणि गौरवाचं आहे. पुन्हा एकदा प्रतिष्ठान व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक यू सो मच सुरेशजी. थँक्यू सो मच. महफिल 1984 में उन्होंने रॉयल एल्बर्ट हॉल में लाइव परफॉर्मेंस दी. 1985 में नायाब और 1986 में आफरीन जैसी कई हिट फिल्में दर्ज की. गजल गायक के रूप में उनकी सफलता के बाद उन्होंने महेश भट्ट साहब की फिल्म में भी एक अपीयरेंस किया जिसमें उन्होंने गाना गाया. शायद आप सबको याद होगा, हम भी छोटे थे, काफ़ी रोए थे उस गाने में, चिट्ठी आई है चिट्ठी आई है. तो वो सॉन्ग बड़ा हिट हुआ था, सुपर डुपर हिट हुआ था और उसके बाद से इनकी लोकप्रियता और बढ़ी. एंड उसके बाद उन्होंने कई हिंदी फिल्मों में, एक से एक फिल्मों में संगीत दिया और बाहर कार्यक्रम भी किए, गज़ल के कार्यक्रम अब्रॉड ऑल ओवर इंडिया. तो उन्होंने बहुत सारे कार्यक्रम दिए. 1985 में सर्वश्रेष्ठ गजल गायक के रूप में उन्हें AK सहगल पुरस्कार से भी सम्मानित किया गया. 1996 में
उत्कृष्ट सेवा के लिए उन्हें इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार से भी सम्मानित किया गया और इस तरह के बहुत सारे अवार्ड उन्होंने जीते। 2006 में पंकज उदास जी को भारत के चौथे सबसे बड़े प्रतिष्ठित पुरस्कार यानी कि पद्मश्री से भी सम्मानित किया गया। प्लीज तालियों का स्वागत तालियों से और कीजिए, थोड़ा तालियां तो हरगेल की सुनाई नहीं दे रही यहां तक, ऊपर भी लोग हैं। प्लीज कि पंकज जी भी प्लीज कुछ शब्द कहें हम दर्शकों के लिए सबके लिए श्रोताएं। गजल 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 स्टेज पे विराजमान माननीय श्री मंगल प्रताप लोढ़ा जी, पंडित हरिदयनाथ मंगेशकर जी, आशा ताई और दूसरे महानुभाव दोस्तों, भाइयों, बहनों, यहां बैठे बैठे कुछ यादें ताजा हुई। मुझे अभी भी याद है, जिसको कह सकते हैं विविड मेमोरी, के पंडित जी हृदयनाथ जी के सामने बैठ के गाने का मौका मिला और वो भी गजल। अच्छा, बहुत छोटी उम्र थी, आई थिंक आई वॉज 17 और 18, तो शायद उस उम्र में बच्चों में थोड़ी निडरता होती है, बच्चे थोड़े ज्यादा सोचते नहीं हैं, तो बड़ी हिम्मत करके पंडित जी के सामने मैंने फैज अहमद फैज की एक गजल गाई कि दिल में अब यूं तेरे भूले हुए गम आते हैं जैसे बिछड़े हुए काबे में शरम आते हैं, एक एक करके हुए जाते हैं तारे रोशन, मेरी मंजिल की तरफ तेरे कदम आते हैं। अच्छा, जब ये शेर पढ़ा तो देखा कि थोड़ा सा पंडित जी का सर थोड़ा हिला, तो उस वक्त ऐसा महसूस हुआ कि नोबेल प्राइज मिल गया इस महान विद्वान कलाकार के सामने गाने की हिम्मत करना, वो ही बड़ी मुश्किल बात है। आज इस मंच पे मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान की तरफ से जो ये कार्यक्रम आयोजित हुआ है और उसमें मेरा आज मैं अपने आप को बहुत भाग्यशाली समझता हूँ कि मेरा सम्मान हो रहा है। बहुत सारी बातें मैं आपके सामने कह सकता हूँ, लेकिन भाषण करना मेरी आदत है नहीं, लेकिन फिर भी इतना ज़रूर कहना चाहूँगा कि भारत के संगीत के इतिहास में एक ऐसा परिवार है कि जिसने 70-80 साल से भी ज्यादा, मैं दीनानाथ जी की बात नहीं कर रहा हूं, मंगेशकर फैमिली की बात कर रहा हूं, लता जी से लेकर अभी तक, संगीत की परंपरा को ऐसा बरकरार रखा है कि इसका आने वाले दिनों में न सिर्फ जिक्र होगा लेकिन इतिहास में पूरे चैप्टर लिखे जाएंगे। मैं इस महान परिवार के
सब सदस्यों को साष्टांग दंडवत प्रणाम करता हूं और अपने आप को फिर से बहुत भाग्यशाली समझता हूं कि मुझे इस ऑनर के लिए उन्होंने कंसीडर किया, मुझे ये मेरा सम्मान किया। मैं जिंदगी के कुछ और जिंदगी की कुछ महत्वपूर्ण जो मेरे जिंदगी के किस्से हैं, जो हिस्से हैं और जो कुछ सुनहरी यादें हैं मेरी जिंदगी के, उसमें से ये क्षण एक ऐसा है कि जो हमेशा मेरे दिल में और मेरे जहन में ताज़ा रहेंगे। मैं फिर से एक बार दीनानाथ मंगेशकर जी, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा और ईश्वर को पूरे परिवार के बहुत अच्छे स्वास्थ्य की कामना करता हूँ। धन्यवाद। गजल, थैंक यू सो मच पंकज उदास जी, थैंक यू सो मच। और जैसा कि आपने कहा, हमारे लिए भी बड़े गर्व की बात है कि हम इस प्लेटफॉर्म पे खड़े हैं, उतना ही बहुत बड़ा है हमारे लिए। और किस्मत से मंगेशकर परिवार की छत्र छाया में हम हैं, उतना ही बहुत है। थैंक यू सो मच। एंड नाउ विल मूव ऑन टू द नेक्स्ट अवार्ड, जो कि विद्या बालन जी के लिए है और वो आ चुकी हैं यहाँ पे, तो उनका स्वागत करते हैं। और जैसे कि सारा देश जानता है कि बहुत एक ऐसी अभिनेत्री जिन्होंने वुमेन ओरिएंटेड रोल को बड़ी खूबसूरती से निभाया है और कमर्शियल सिनेमा में उन्होंने अपना एक ऐसा मुकाम बनाया है और आने वाली पीढ़ी के लिए भी उन्होंने एक रास्ता खोला। वेलकम विद्या जी। एंड यस, उनके अवार्ड्स की गिनती शुरू करते हैं और जिसमें उन्होंने बहुत सारे अवार्ड जीते हैं, जिसमें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार और 7 फिल्म फेयर पुरस्कार शामिल। 2004 में भारत सरकार द्वारा पद्मश्री से भी सम्मानित की गई थी। विद्या बालन जी लगातार 5 व्यावसायिक सफलता वाली व्यावसायिक फिल्मों में भी काम कर चुकी हैं। 5 फिल्में उन्होंने एक के बाद एक हिट दी, जिसमें अभिनय किया और अपने आप को इस तरह स्थापित किया कि क्रिटिक्स ने भी उन्हें सराहा, उनकी तारीफ की। और विद्या जी मानवीय कारणों को भी बढ़ावा देती हैं, ये बहुत खास बात है उनकी। महिलाओं के शक्तिकरण का समर्थन करती हैं और वो भारतीय केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड की सदस्य भी हैं और उन्होंने इसके अलावा टीवी, फिल्म्स, यहां तक कि रेडियो पे भी अपनी प्रतिभा दिखाई है। और उनकी फिल्मों की गिनती और है। विद्या बालन जी द डर्टी पिक्चर 2011 के लिए सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, आशा ताई इज ऑल्सो कमिंग, प्लीज एक बार स्टैंडिंग ओवेशन ले लीजिए फिर से, आशा जी भी आ रही हैं। yes. तो विद्या बालन जी की फिल्मों की बातें कर रहे थे हम और उन्होंने, विद्या बालन जी ने 2011 में सर्वश्रेष्ठ अभिनय दिखाया, जिसमें अभिनेत्री का सर्वश्रेष्ठ अभिनेत्री का अवार्ड भी मिला उन्हें और 7 फिल्म फीचर फिल्म पुरस्कार परिणीता के लिए, सर्वश्रेष्ठ महिला पदार्पण 2005 में, उसके बाद पा के लिए 2009 में और सर्वश्रेष्ठ अभिनेत्री द डर्टी पिक्चर 2011 कहानी जैसे कई पुरस्कार जीते उन्होंने। 2012 में तुम्हारी सुलू, 2017 में इश्कियां, 2010 में शेरनी एंड 2021 में सर्वश्रेष्ठ अभिनेत्री का क्रिटिक अवार्ड भी जीता उन्होंने। स्वागत कीजिए उनका। कैन वी हैव द अवार्ड्स प्लीज। विद्या जी, हम आपसे अनुरोध करेंगे कि आप थोड़ी देर के लिए माइक संभालें
नमस्कार आशा जी, हृदयनाथ जी और स्टेज पर उपस्थित सभी दिग्गज कलाकारों को मेरा नमस्कार और यहाँ प्रस्तुत सारी ऑडियंस को मेरा नमस्कार। शब्द कम पड़ रहे हैं, समझ में नहीं आ रहा कि मैं क्या कहूँ। मुझे हमेशा लगता था कि मैं बहुत ही अनलकी हूँ, अनफॉर्चुनेट हूँ कि कभी लता जी के गाए हुए गाने पे मुझे अभिनय करने का मौका नहीं मिला। पर 2015 में मैं एक अवार्ड फंक्शन में थी, लता जी मेरे बिल्कुल सामने बैठी थी और मैं बस उनको निहार रही थी। मतलब मुझे यकीन नहीं हो रहा था कि मैं उनके एकदम पीछे बैठी थी और शायद उनसे किसी ने कहा कि ये लड़की आपको मंत्रमुग्ध होके देख रही थी। तो उन्होंने बहुत ही प्यार से और मेरे लिए बहुत बड़ा आशीर्वाद है, एक हफ्ते बाद मुझे ये साड़ी भेजी। मैं आप सबको दिखाना चाहती हूँ। और मैंने उनसे कहा था कि मैंने बड़ी हिम्मत करके उनको फोन की, उनसे बात की और वो मधुर आवाज मैंने एक बार फोन पे सुनी है। मुझे आज तक यकीन नहीं होता, पर मैंने उनको बहुत दिल से मैंने थैंक यू कहा और मैंने कहा कि मैं आपसे आके मिलना चाहती हूँ, ये साड़ी पहन के मैं आपसे आके मिलूंगी। पर वो मौका मुझे कभी नहीं मिला, पर शायद उसी वजह से आज मुझे यहाँ चुना गया ताकि मैं उनसे मिली हुई ये आशीर्वाद को आप सबके सामने, आप सबके साथ शेयर कर सकूं। पर ये मेरे लिए बहुत बहुत, मतलब सभी के लिए, जब लता मंगेशकर जी की बात होती है तो मतलब खुद वो खुद स्वर हैं, वो खुद संगीत हैं, उससे आगे मैं क्या कहूँ। मुझे ये जो उनसे मुझे आशीर्वाद मिला है और आज जो अवार्ड मिला है, ये बहुत कीमती है। और मैं खुशनसीब हूँ कि मुझे कई सारे अवार्ड्स मिले हैं अपने करियर में, पर हर बार मुझे हमेशा लगा कि अच्छा, ये अवार्ड एक प्रशंसा है, एक इट्स अ फॉर्म ऑफ एनकरेजमेंट, पर आज लग रहा है कि ये सम्मान है। और बस मैं उम्मीद करती हूँ कि लता जी का आशीर्वाद मुझे मिले, हमेशा मिलता रहे। और मैं बहुत खुशनसीब इसीलिए भी हूँ कि मेरा आशा जी के साथ एक बहुत प्यारा रिलेशनशिप है। हम मुंबई से पेरिस एक बार हमने साथ में सफ़र किया था और मुझे लग रहा था कि ये मुझसे छोटी हैं। मैंने कहा भाई वाह, उम्र में मैं उनसे छोटी हूँ, पर एक्चुअली वो शी स्टिल इज सो इंस्पायरिंग, शी सो चाइल्ड लाइक, ये सब सुना था मैंने, पर जब मैंने खुद एक्सपीरियंस किया तो रियलाइज किया कि ये सब सच्ची बातें हैं। तो थैंक यू फॉर योर ब्लेसिंग्स आल्सो आशा जी, एंड टू रिसीव द दीनानाथ मंगेशकर अवार्ड टुडे इज रियली अ मैटर ऑफ ऑनर एंड प्राइड फॉर मी एंड माय फैमिली, एंड आई होप आई लिव अप टू दिस ऑनर थ्रू द रेस्ट ऑफ माय करियर एंड माय लाइफ। थैंक यू वेरी वेरी मच। विद्याजी, मनपूर्वक अभिनंदन। मंडळी, आपण पुढचा पुरस्कार देणार आहोत तो एक विशेष सन्मान आहे। डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा आपण सन्मान यापुढे करणार आहोत। त्यांना याआधी दोन वेळा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे आणि आता हा विशेष सन्मान कशासाठी आहे तो
तो मी नेमकं सांगतो. MIT शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष असलेले विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी राजबाग लोणी येथे विश्वशांती संगीत कला अकादमी स्थापित केली. ज्या वास्तूला पाहून स्वर्गीय लता दिदी म्हणाल्या अद्भुत, त्या हे म्हणाल्या आणि त्या अकादमीचं अध्यक्षपद लता दिदींनी स्वीकारलं आणि अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून त्या संगीत अकादमीचं काम बघत होत्या. उत्तराखंडातील माणा गावाजवळ सरस्वती नदीच्या उगमापाशी सरस्वतीचं मंदिर निर्माण करून त्या मंदिरात डॉक्टर कराडांनी लता दिदींचा अर्थात गान सरस्वतीचा पुतळा सरस्वती मंदिरात उभारला. आता यापेक्षा दिदींना आणखी मोठी आणि महत्वाची श्रद्धांजली ती काय? म्हणूनच मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज त्यांचा सन्मान व्हावा अशी इच्छा आहे, परंतु त्यांना काही कारणाने त्यांच्या व्यस्त सगळ्या शेड्यूलमुळे येता आलं नाही इथे, त्यामुळे त्यांच्या कन्या सौ ज्योतीजी हा सन्मान स्वीकारणार आहेत. मी ज्योतीजींना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण टाळ्यांनी स्वागत करूया ज्योतीजींचं. मी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार देऊन डॉक्टर कराड यांचा सन्मान करावा. धन्यवाद. MIT प्रतिनिधी म्हणून आणि डॉक्टर कराडांच्या कन्या या भूमिकेतूनही ज्योतिजींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पहिलं मी सगळ्यांचे इथे बसलेल्या मंगेशकर कुटुंबियांचे खूप खूप आभार मानते की हा पुरस्कार माझे वडील विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड, फाउंडर प्रेसिडेंट ऑफ MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, यांना हा पुरस्कार दिला जातोय. आत्ता सांगण्यात आलं की आधी 2 वेळेला हा पुरस्कार दिला गेलाय, पण यावेळेला वेगळं काय औचित्य होतं? मागच्या आधीच्या दोन्ही पुरस्कारांना दीदी ह्या मंचावर उपस्थित होत्या, पण आज दीदी आपल्यात नाहीत. पण हा पुरस्कार एक विशेष कार्यासाठी त्यांना दिला जातोय. डॉक्टर कराड हे नाव आपण एज्युकेशनच्या फील्डमध्ये गेले 40 वर्ष ज्यांनी अविरत अतिशय अतुलनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेली आहे, पण त्याबरोबर सामाजिक त्यांचं जे कार्य आहे हे वेगवेगळ्या खेडोपाडी काढलेल्या शाळा असतील, शहरांमध्ये तर मोठ्या संस्था आहेतच, पण त्याबरोबर त्यांनी वर्ल्ड पीस साठी जो विश्वशांती गुंबद, संत ज्ञानेश्वर विश्वशांती गुंबद, हा पुण्यामध्ये जो उभा केला आहे, जसं आत्ता प्रसाद ओगजी म्हणले की दिदींचा आवाज हा विश्वाच्या अंतापर्यंत राहील, पण हा गुंबद ज्यांनी पाहिला आहे किंवा जे पाहतील हे विश्वामधलं एक रेकॉर्ड आहे जे अजून लोकांपर्यंत पोहोचतंय हळूहळू. पण ही शांतीसाठी त्यांनी प्रस्थापित केलेला हा विश्वशांती गुंबद हा विश्वाच्या अंतापर्यंत राहील अशी ही अद्भुत वास्तू त्यांनी उभी केली. त्यांचं प्रत्येक काम शिक्षण क्षेत्रातलं असलं पण सामाजिक क्षेत्रात त्यांनी हा विश्वशांती गुंबद, विश्वशांती संगीत कला अकॅदमी, आणि आज त्यांनी जेव्हा हे मंदिर बद्रीनाथमध्ये तुम्ही कधी कुणी गेला असाल तर मागच्या वर्षीच ह्या मंदिराचं तिथे प्रतिष्ठापना झाली, पण हे मंदिर जेव्हा उभं केलं त्यावेळेला दीदी होत्या, पण दुसऱ्या वर्षी जेव्हा मंदिराची पूजा करण्याचा परत त्याचं पूर्ण करण्याचं काम तिथे होतं, अवघ्या 63 दिवसात सरस्वतीचा उगम जिथे होतो तिथे हे मंदिर उभं केलंय, तिथे कुठली गाडी जात नाही अशा अवघड खडतर ठिकाणी ते मंदिर उभं केलं गेलं अवघ्या 63 दिवसात. आणि तिथे सरांना जेव्हा दीदी ह्या जगाचा निरोप घेऊन गेल्या, त्याच्यानंतर सरांना अतिशय सुंदर कल्पना सुचली की गान सरस्वती तिची माहेरी परत पाठवण करायची,
या संकल्पनेतनं सरांनी अतिशय सुंदर पुतळा त्यांचा बनवला गेला आणि तो पुतळा सरस्वती मूर्तीच्या समोर जिथे सरस्वतीचा उगम होतो प्रचंड आवाज नदीचा जो आवाज आहे त्या आवाजामध्ये जेव्हा ते मंदिर तिथे तुम्ही जाता तेव्हा असं वाटतं की सरस्वती काहीतरी आपल्याला इथे ऐकवतीये असा पुतळा देवीच्या समोर सरांनी तिथे प्रस्थापित केला आणि जगाच्या अंतापर्यंत ते मंदिर तिथे राहो आणि आपल्या दीदी यांचं वास्तव्य तिथे राहो अशीच देवाकडे प्रार्थना करते. धन्यवाद आपण सर्वांनी कराड सरांना हा पुरस्कार दिला त्यांच्या ह्या कार्याबद्दल. त्याबद्दल मी तुमची शतशारुणी आहे. धन्यवाद.